नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मस्त, मजेत? अरे वा, छान, मी पण मजेत आहे. इयत्ता 10वी. आत्तापर्यंत आपण गणित भाग एकचं एक प्रकरण आपण पूर्ण केलेलं आहे. दोन चलातील रेषीय समीकरण किती गुणांचं उत्तर येते? 12 गुणांचा चक्र. किती गुणांचा? 12 गुणांचा. बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्या प्रकरणावर 12 गुणांचे प्रश्न विचारले जातात. आणि गणित भाग 2चा एक चॅप्टर आपला पूर्ण आहे. कोणता तो? समरूप. बरोबर आहे. ते किती गुणांचा आहे? तो आहे 10 गुणांचा. म्हणजे भाग 1चं 12 गुणांचं आणि भाग 2चं 10 गुणांचं. किती झाले एकूण मार्क? 22 मार्क. 22 गुणांचा अभ्यासक्रम आपला आतापर्यंत पूर्ण केला आहे. बरोबर आहे. पण शिकून पूर्ण झाला आहे माझ्याकडनं? तुमच्याकडनं अभ्यास पूर्ण झाला का? करावं लागेल बघा. अभ्यास हा केलाच पाहिजे. सराव हा झालाच पाहिजे. आपल्या गणित विषयामध्ये सराव करावा लागतो. सरावाला महत्व आहे. पुन्हा 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 तेच तो अभ्यास करावा लागतो. जरी तुम्ही एकदा केलं म्हणजे झालाच नाही, एक 8 दिवसानंतर 15 दिवसानंतर पुन्हा एकदा त्याला रिव्हिजन द्यावे लागते. समजलं? तर जरी आत्तापर्यंत केलं नसला तरी अजूनही वेळ गेलेली नाही. अजून सुरुवातच आहे आपली. अभ्यासाला सुरुवात करा. आणि जे करता ते आनंदच आहे, त्यांचं अभिनंदन. रोजच्या रोज करा. मात्र एकदा का तुम्ही गॅप पडला आणि जर म्हटले उद्या दोन्ही एकदम व्हिडिओ पाहू, होत नसतं. गॅप पडला की पुन्हा लोड येतो आणि परत हे करू की ते करू असं होतं. मग दररोजच्या दररोज जर तुम्ही केला अभ्यास तर चांगला. आणि रोजच्या रोज व्हिडिओ पहा, रोजच्या रोज करा. आणि ते करत करत मध्येच एक दोन दिवसात एकदा पाठीमागचा सुरुवातीचे व्हिडिओ पाहायचा. पुन्हा क्रमाने पाहत यायचं. कारण का? जसं पुढचं पाठ मागचं सपाट असं होता कामाने. म्हणून पुढचं करता करता मागच्याचाही विसर पडू नये. म्हणून मागचंही पुन्हा एकदा पहिल्यापासून तुम्ही काय करायचं ते पाहायला सुरुवात करायचं. आणि फक्त पाहायचंच नाही तर वहीमध्ये न पाहता उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करायचा. प्रयत्न तर केला पाहिजे. तुम्ही जर पाहूनच सगळं लिहित असाल तर त्याचा उपयोग नाही. डोक्याला चालना मिळाली पाहिजे, मेंदूला आपल्या काम मिळालं पाहिजे. म्हणून काय करायचं? उदाहरणं वहीमध्ये स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा. जर नाही जमलं तर शेवटी आहेच ना, आपल्या व्हिडिओमध्ये आहे, पुस्तकात आहे. बरोबर आहे. तर कधी पण ते जर जमलं नाही तर जमते तोपर्यंत स्वतः न पाहता लिहिण्याचा प्रयत्न करायचा आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून आणि पुस्तकाच्या माध्यमातून ते बरोबर आले का हे रिचेक करायचं आपल्या आपण. बरोबर आहे. तर गणित भाग 1 त्याचा पहिला चॅप्टर आपला झाला होता, दोन चलातील रेषीय समीकरण. आज आपल्याला त्याचा दुसरा जो प्रकरण आहे, कोणता रे? वर्ग समीकरण. या प्रकरणाला आज आपल्याला सुरुवात करायची आहे. तशी वर्ग समीकरणाची ओळख तुमची 9व्या इयत्तेत पण झालेली आहे. बरोबर आहे. शिवाय बहुपदी चॅप्टर तुमचा तुम्ही शिकलेले आहेत 9व्या इयत्तेमध्ये. बहुपदी त्याच्यामध्ये तुम्ही पाहिले रेषीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी कुणाला म्हणायचं. बरोबर. त्याचाच आधार घेऊन, त्याच्याच आधारे, त्याचाच पुढचा भाग म्हणजेच वर्ग समीकरण घ्यायचं. तर त्या वर्ग समीकरणे या धड्यामध्ये किती गुणांचा चॅप्टर आहे? आपण 12 गुणांचा चॅप्टर आहे. हा चॅप्टर पण 12 गुणांचा आहे. पहिला धडा हा 12 गुणांचा होता, दुसरा धडा सुद्धा हा 12 गुणांचा आहे. तर या धड्यामध्ये आपल्याला सुरुवातीला काय काय शिकायचे हे आपण पहिल्यांदा पाहू. म्हणजे चला शिकूया काय शिकणार आहे ह्या चॅप्टरमध्ये पूर्णपणे आपण ते आपण सुरुवातीला पाहू. चला शिकूया. सगळ्यात पहिल्यांदा वर्ग समीकरण त्याची ओळख करून घ्या. वर्ग समीकरण कोणाला म्हणायचं? वर्ग म्हणजे काय रे? दोन.
घातांक दोन समीकरण, समीकरण म्हणजे त्याला दोन्ही बाजू असल्या पाहिजे, त्याला आपण वर्ग समीकरण, त्याची ओळख करून घ्यायची. नेमकं काय चल असतात का, असली तर किती असतात, चलाचा घातांक किती असतो, हायेस्ट घातांक किती असतो, ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे वर्ग समीकरण, त्याची ओळख करून आपल्याला पहिल्यांदा घ्यायची. त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धती. वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धती, सोडवणे म्हणजे काय रे, वर्ग समीकरण सोडवणे म्हणजे त्या वर्ग समीकरणामध्ये असणारं जे चल असतं त्या चलाची किंमत काढणे. चलाची किंमत काढणे म्हणजे काय, त्या चलाच्या ठिकाणी अशी एखादी संख्या ठेवायची की त्या समीकरणाच्या दोन्ही बाजू समान झाल्या पाहिजे. म्हणजे काय म्हणतात तर त्याला, चलाच्या अशा किमतीला त्या समीकरणाचे समाधान होते त्यालाच आपण म्हणतो त्या संचलाची किंमत, त्यालाच म्हणतात वर्ग समीकरण सोडवणे. त्या पद्धती आहेत, त्यातली पहिली पद्धत आहे अवयव पद्धत. काय आहे की नववे इयत्तेत पण तुम्ही पाहिलेले आहे, परत एकदा आपण आता दहावे इयत्तेत पाहणार आहोत. दुसरी पद्धत आहे कोणती, पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवणे. आणि तिसरी पद्धत आहे सूत्राच्या साह्याने सोडवणे. प्रत्यक्ष आपण पाहणार आहोत एक एक पाठ, त्यावेळी डिटेलमध्ये आपण त्याचं पाहू. त्या पुढचा भाग आहे वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप. मुळांचे मूळ काय म्हणणार आहे, मूळ म्हणजे, मूळ म्हणजेच हे वर्ग समीकरण सोडल्यानंतर चलांच्या ज्या किमती येतात ती किंमत म्हणजेच मूळ असतं, ही त्याची काय असते उकल असं देखील म्हटलं जातं. त्यांचं स्वरूप त्या कसे असतात, ते जर त्या ठिकाणी डिस्क्रिमिनंट म्हणून एक आहे, तो डिस्क्रिमिनंट जर शून्यापेक्षा मोठा असेल तर काय असतं, जर तो शून्य असेल तर काय असतं, आणि शून्यापेक्षा लहान असेल तर काय असतं ते आपण पाहणार आहोत. पुढं मुळे आणि सहगुणक यामधील त्या जे चलांच्या किमती येतात ना त्यांचा आणि सहगुणक, सहगुणक म्हणजे कोणते, जी आपलं वर्ग समीकरण आहे त्यामध्ये जी पद असतात त्या पदांना सहगुणक असतात, चलाला सहगुणक असतात. त्या सहगुणक आणि मुळे यांच्यामध्ये काहीतरी संबंध असतो, संबंध काय आहे तो आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचा आहे. आणि शेवटचा भाग जो आपण पहिल्या प्रकरणात पण पाहिला होता, कोणता पहिल्या प्रकरणात पाहिला होता, प्रकरणात पाहिला होता दोन चलातील रेषीय समीकरणांचे उपयोजन. तसंच या ठिकाणी वर्ग समीकरणांचे उपयोजन म्हणजेच व्यवहारामध्ये आपण हे वर्ग समीकरणाचा उपयोग होतो का, कोणत्या प्रकारची उदाहरणं असतात त्याच्यावर, आणि कोणत्या प्रकारे कशा प्रकारे याचा व्यवहारात उपयोग होतो. दैनंदिन जीवनामध्ये गणिताचा वापर हा बऱ्यापैकी होतो, बऱ्यापैकी न होतोच होतो बरोबर, तर तो कोणकोणत्या प्रकार भागामध्ये होतो आणि कोणकोणत्या उदाहरणामध्ये होतो ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे. आणि त्यानंतर आपण हा चॅप्टर आपला पूर्ण होणार आहे. तर बघू एक 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 भाग घेतला आपण सुरू करू. पहिल्यांदा रेषीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी. रेषीय बहुपदी कुणाला म्हणतात आणि वर्ग बहुपदी कुणाला म्हणतात, बहुपदी बहु म्हणजे काय रे, एकापेक्षा जास्त, पदी पदी म्हणजे पद, एकापेक्षा जास्त किंवा एक किंवा एकापेक्षा जास्त अशी पद असणाऱ्या ज्या राशी असतात त्यांना आपण काय म्हणतो, बहुपदी म्हणतो. असं नव्या इयत्तेत पाहिजे बरोबर. मग त्यामधल्या काही राशी या रेषीय असतात तर काही काय असतात, वर्ग बहुपदी. मग रेषीय बहुपदी कोणत्या आणि वर्ग बहुपदी कोणत्या, बहुपदी म्हणलं की त्यामध्ये काय आलं, चल आलं. चल आलं, चल कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला, जे स्थिर नसतं नेहमी बदलतं असतं बरोबर आहे, मुव्हेबल असतं त्याला आपण काय म्हणतो, चल म्हणतो. मग ते जे चल असतं ते चल त्यामध्ये त्या चलाचा घातांकावरून आपल्याला ठरतं या ठिकाणी की रेषीय बहुपदी आहे वर्ग बहुपदी. पहिलं पहा या ठिकाणी
एका चलाती या बहुपदीची कोटी एक असते. कोटी कोटी कशाला म्हणतात माहितीये तुम्हाला? झालं आपलं बहुपदी या प्रकरणामध्ये नव्याचे कशाला म्हणतात कोटी. त्या बहुपदीमधील चलाचा सर्वात मोठा घातांक जो असतो, चलाचा सर्वात मोठा घातांक त्यालाच काय म्हणतात? त्या बहुपदीची काय म्हणतात? कोटी असते. नव्याचे झाले एका चलातील चल कितर्यामध्ये एक चल असेल, ज्या बहुपदीची कोटी एक असते तिला रेषीय बहुपदी असे म्हणतात. चलाचा कोटी किती? एक. पण जर चलाचा कोटी दोन असेल तर काय? त्याला वर्ग बहुपदी म्हणतात. चलाचा कोटी एक तिला रेषीय बहुपदी, आणि चलाचा कोटी दोन म्हणजे बहुपदीची कोटी दोन त्याला काय म्हणतात? वर्ग बहुपदी. म्हणजे त्या बहुपदीमधील चलाचा हायेस्ट घातांक सगळ्यात जास्त मोठा घातांक जर एक असेल तर त्याला रेषीय बहुपदी, आणि चलाचा मोठ्यात मोठा घातांक जर दोन असेल तर त्याला वर्ग बहुपदी असे म्हणतात. समजते? मग या ठिकाणी मी एक तक्ता घेतो, टेबल आहे माझ्याकडे, त्या टेबलमध्ये मी काही बहुपदी घेतो, त्या बहुपदीचा कोटी सांगायचा तुम्ही मला, आणि त्या कोटीवर ना मग ती रेषीय बहुपदी आहे की वर्ग बहुपदी आहे ते सांगा मला. बघू आपण, सांगा म्हणजे आपण दोघेही बघू आपण, तुम्ही आणि पहा. अशा प्रकारचा तक्ता आहे. तीन कॉलम आहेत. पहिल्या कॉलममध्ये बहुपदी आहे, दुसऱ्या कॉलममध्ये कोटी आहे, तर तिसऱ्या कॉलममध्ये त्यांच्या बहुपदीचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. किती प्रकार आहेत आपले बहुपदीचे? दोनच नाही या ठिकाणी आपण, एक तर रेषीय बहुपदी आणि दुसरा वर्ग बहुपदी. ह्या दोघांचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर पहिले बहुपदी कोणते बघा, पाच एक्स अधिक नऊ. चल कोणत्या रेषेमध्ये? एक्स आहे. कोणतं चल आहे? एक्स. त्याचा मोठ्यात मोठा घातांक किती आहे आपला? एक्सच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे किती असतो? एक. एकच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे त्याचा घातांक किती असतो? एक. म्हणजे मोठ्यात मोठा घातांक त्याचा एक आहे. म्हणजे कोटी किती? मग एक लिहा या ठिकाणी. कोटी किती? एक. मग ज्याचा कोटी एक असतो त्याला काय म्हणतो आपण? बहुपदीची कोटी एक असते तिला काय म्हणतात? रेषीय बहुपदी. म्हणून बहुपदीचा प्रकार कोणता आला? रेषीय बहुपदी. लिहाय. दुसरी बहुपदी बघा, एक्स वर्ग अधिक तीन एक्स अधिक नऊ. चल कोणतं आहे यामधले सांगा? एक्स हे चल आहे. बरोबर आहे. कोणते चल आहे? एक्स. त्या एक्सचा सर्वात मोठा घातांक कोणता आहे बघा? या ठिकाणी बघा, दोन आहे, या ठिकाणी एक आहे, या ठिकाणी एक्स पदच नाही म्हणजे काय रे? एक्सचा घातांक शून्य असतो म्हणजे एक होती त्याची किंमत, म्हणून ते या ठिकाणी दिसत नाही पण असतं. एक्सचा घातांक शून्य असतो. तर सांगा मला यातला सगळ्यात मोठा घातांक कोणता? किती आहे? दोन आहे. म्हणून ह्या बहुपदीची कोटी किती? दोन. या बहुपदीची कोटी दोन. प्रकार सांगा मग या बहुपदीचा. आत्ताच पाहिले बाजूला तिथं काय? बहुपदीची कोटी एक तिला रेषीय बहुपदी, आणि बहुपदीची कोटी दोन असते तिला काय म्हणतात? वर्ग बहुपदी असे म्हणतात. काय म्हणतात? वर्ग बहुपदी. मग काय लिहिणार इथं? वर्ग बहुपदी असं लिहिणार. बोला का अडचण? काही नाही. तिसरी बहुपदी बघा, तीन एक्स वजा सात. काय आहे? तीन एक्स वजा सात. चल कोणता आहे यामध्ये? एक्स. चलाचा मोठ्यात मोठा घातांक त्याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे एक आहे. म्हणून कोटी किती? मग एक. बहुपदीचा प्रकार काय? मग कोटी एक, रेषीय बहुपदी. कोटी दोन, वर्ग बहुपदी.
तो कोटी एक आहे तर काय म्हणायचं रेषीय बहुपदी लिहिलं. चला पुढे 3x² - 5x बोला चल किती आहेत या ठिकाणी. चल किती आहेत एकच चल आहे. कोणता आहे ते एक्स हे चल आहे. एकच आहे आणि ते कोणता आहे एक्स आहे. एक्सचा मोठ्यात मोठा घातांक किती आहे बघा किती आहे. या ठिकाणी एकचा घातांक 2 आहे. या ठिकाणी एकचा घातांक 1 आहे. म्हणजे मोठ्यात मोठा घातांक किती 2. किती 2. म्हणून याची कोटी किती 2. बहुपदीचा प्रकार सांगा. कोटी 2 म्हटले की काय असते. वर्ग बहुपदी. काय असते वर्ग बहुपदी. लिहा त्या ठिकाणी वर्ग बहुपदी. शेवटची बहुपदी बघा 5x² चल आहे का त्यामध्ये आहे. कोणता आहे एक्स. त्याचा घातांक किती आहे 2. म्हणून कोटी किती. कोटी किती मग 2. आणि बहुपदीचा प्रकार कोणता. कोटी 2 म्हणल्यावर कोणती असते बहुपदी. काय असते वर्ग बहुपदी. कारण आहे का काय रेषीय बहुपदी कुणाला म्हणायचं वर्ग बहुपदी कुणाला म्हणायचं हे आपण पाहिलं. आणि ह्या उदाहरणाच्या माध्यमातून या तक्त्याच्या माध्यमातून ती कोटी बघून आपण त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. पुढचा भाग बघू आपण काय तो. पुढे आपण बघू वर्ग समीकरण म्हणजे काय असतं. कशाला वर्ग समीकरण म्हणायचं आणि त्याचं सामान्य रूप काय असतं या गोष्टी आपण पाहू. आता आपण वर्ग बहुपदी पाहिली है ना. वर्ग बहुपदी म्हटल्यावर काय होतं त्यामध्ये एक वर्ग राशी होते बरोबर आहे. त्याला 2 बाजू होते का नाही. एकच साईड. त्याला आपण वर्ग बहुपदी असतो. पण असं असतं या ठिकाणी ते वर्ग बहुपदीच्या पुढचा भाग म्हणजे वर्ग समीकरण त्याला 2 बाजू असतात मध्ये बरोबर चिन्ह त्याला समीकरण असे म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण समीकरण. 2 चलातील रेषीय समीकरणे पाहिजे होते. रेषीय समीकरणामध्ये काय होते रे चलाचा घातांक किती होता 1 होता. मागच्या प्रकरणात पाहिलं होतं आपण 2 चलाचे म्हणजे चल 2 होते आणि रेषीय म्हणजे चलांचे घातांक 1 होते म्हणून रेषीय. तसेच समीकरण त्यामध्येही बरोबर चिन्ह होते. फक्त या ठिकाणी काय चल 2 नसून एकच चल असतं. या समीकरणामध्ये वर्ग समीकरणामध्ये चल किती असतात फक्त 1 असतं. चलाचा घातांक किती असतो जास्तीत जास्त 2. 2 पेक्षा कमी पण नको आणि 2 पेक्षा जास्त पण नको. कोटी 2 अशी जी समीकरणं असतात त्यांना वर्ग समीकरणाचे म्हणतात. ज्या एका समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असो. समीकरणातले घातांक काय असतात पूर्ण संख्या असो. त्या ठिकाणी बघा काय म्हटले ज्या एका चलाची चल किती 1. समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या. सर्व घातांक म्हणजे काय एकच चल पण वेगवेगळ्या पदामध्ये असू शकतं. त्या प्रत्येक पदामधील चलाचा घातांक किती पाहिजे पूर्ण संख्या. आणि चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असतो. मोठ्यात मोठा घातांक किती 2 असतो. ते काय असतं वर्ग समीकरण असतं. त्याला काय म्हणतात वर्ग समीकरण असतं. ते वर्ग समीकरण मी या ठिकाणी लिहितोय बघा असं असेल. वर्ग समीकरणाचे सामान्य रूप ax² + bx + c = 0 याला वर्ग समीकरण म्हणतात. पण कधी जर a b आणि c या काय वास्तव संख्या. काय असतील त्या वास्तव
वास्तव संख्या म्हणजे काय आले सगळा नंबर आले त्यामध्ये शून्य आला शून्याच्या पुढचे सगळे धन संख्या आल्या आणि मागच्या सगळ्या ऋण संख्या आल्या हा पूर्णांक सुद्धा चालतो कुठलेही असले तरी चालतो त्या संख्यापैकी कोणतीही संख्या या ठिकाणी ए बी आणि सीच्या जागेला चालेल पण पण हा जे एक्स वर्गचं पद आहे ना त्याचा सहगुणक काय रे ए तो मात्र याची किंमत शून्य असता कामा नये शून्य सोडून काय पण चालेल मात्र शून्य असता कामा कार्य नको बघा बरं जर मी या ठिकाणी शून्य ठेवलं काय होत शून्य गुणिले एक्स वर्ग काय आलं शून्य म्हणजे हे पद शून्य झालं जर हे पद शून्य झालं तर उरलं काय मग बी एक्स अधिक सी बरोबर शून्य ह्यात चल किती आहे एक्स चल चलाचा घातांक किती आहे एक आहे मग ते वर्ग समीकरण असेल का नाही चलाचा घातांक दोन असावं लागेल तरच ते वर्ग समीकरण असेल म्हणून या ठिकाणी हे पद असणं हे गरजेचं आहे जर हे पदच नसेल हे गैरहजर असेल ऑप्शंट असेल तर याला वर्ग समीकरण म्हणू शकत नाही पण या पदाची आवश्यकता आहे म्हणून या ठिकाणी ए ची किंमत शून्य असता कामा नये समजलं लिहू आपण या ठिकाणी काय लिहिलं मी ए बी सी या काय आहेत वास्तव संख्या ए बी सी या वास्तव आणि ए म्हणजे एक्स वर्गाचा जो सहगुणक असेल तो इज नॉट इक्वल टू झिरो त्याची किंमत शून्य असता कामा नये त्याची किंमत शून्य नसेल तर अशा प्रकारचं जे समीकरण असतं ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपातील समीकरणात वर्ग समीकरणाचे सामान्य रूप असे म्हणतात त्याला काय म्हणतात वर्ग समीकरणाचे सामान्य रूप काय आहे यामध्ये पहिल्यांदा वर्ग पद आहे ना त्याच्या पुढे काय आहे गुणाकार पद आहे त्याच्यानंतर काय आहे स्थिर पद आहे आणि बरोबर काय आहे शून्य वर्ग पद अधिक गुणाकार पद अधिक स्थिर पद बरोबर शून्य याला तर त्या वर्ग पदाला पहिले पद हे गुणाकार पदाला मधले पद आणि स्थिर पदाला तिसरे पद असे देखील म्हटलं तर चालत समजतं मग याला काय म्हणतात हे झालं वर्ग समीकरणाचे सामान्य रूप एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य बरोबर आहे आता या ठिकाणी मी एक तक्ता घेतो त्या तक्त्यामध्ये काही समीकरण लिहितो काय करतो समीकरण त्या समीकरणाचं आपण काय करायचं सामान्य रूप लिहायचं वर्ग समीकरण आहेत सामान्य रूप लिहू आणि त्या ठिकाणी त्याच्यावरून आपण ए बी आणि सीच्या किमती काढू या ठिकाणी बघा याला म्हणतात वर्ग समीकरण सांगितलं जर हे स्थिर पद हे सी नसेल फक्त ए वर्ग अधिक बी एक्स बरोबर शून्य असेल तर ते वर्ग समीकरण असतं का असतं ते वर्ग समीकरण असतं जर हे पहिलं पद आहे तिसरं पद आहे पण मधलं पदच नाही म्हणजे एक्स वर्ग अधिक सी बरोबर शून्य आहे त्याला वर्ग समीकरण म्हणायचं का हो म्हणायचं ते सुद्धा वर्ग समीकरण आहे म्हणजे आणि फक्त पहिलं पद आहे आणि पुढची दोघं पण नाहीत त्याला वर्ग समीकरण म्हणायचं का हो त्याला सुद्धा वर्ग समीकरण म्हणायचं एक्स वर्ग बरोबर शून्य असेल तर त्याला सुद्धा वर्ग समीकरण म्हणायचं शून्य किंवा कुठलीही स्थिर संख्या असेल तरी त्याला वर्ग समीकरण म्हणायचं पण पहिलंच पद नसेल आणि बाकी सगळं असेल त्याला वर्ग समीकरण म्हणायचं का नाही हे पद असणं गरजेचं आहे पहिलं पद त्याला वर्ग पद म्हणतात ते असणं गरजेचं बघा तक्ता एक आपल्या या ठिकाणी हा तक्ता एक पहिल्यांदा या ठिकाणी वर्ग समीकरणे दिलेली आहे त्याचं सामान्य रूप लिहू आपण त्यावरून ए बी आणि सी त्या किमती आपण बघा पहिलं वर्ग समीकरण एक्स वर्ग वजा चार बरोबर शून्य वर्ग पद आहे यामध्ये गुणाकार पद दिसतंय का रे नाही
मग ह्याला काय करायचं या स्वरूपामध्ये पहिल्यांदा काय लिहायचं ए एक्स वर्ग म्हणजे वर्गफळ काय वर्गफळ एक्स नंतर काय लिहायचं गुणाकार कर डी एक्स आहे का रे नाही का नाही रे कारण याचा अर्थ बी ची किंमत काय असली पाहिजे शून्य असली पाहिजे शून्याने एक्स लागून द्यावर शून्य येते म्हणून ते लिहिलेलं नाही या ठिकाणी शून्य कशा लिहिले म्हणून लिहिलेलं नाही अधिक सी सी आहे या ठिकाणी स्थिर कसं लिहिणार मग या ठिकाणी बोला विचार करा लिहू एक्स वर्ग अधिक शून्य एक्स वजा चार बरोबर शून्य एक्स वर्ग अधिक शून्य एक्स वजा चार बरोबर याची तुलना करा बरं याची तुलना या सामान्य समीकरणाची हे जे सामान्य रूप आहे ना वर्ग समीकरण तेच बोला एक्स वर्ग चा सहगुण किती येतं एक आहे काहीच नाही म्हणजे एक आहे याची किंमत किती मग याची किंमत एक एक्सचा सहगुण किती आहे रिता शून्य हा शून्य म्हणजे कोण आहे बी आहे बी ची किंमत किती आली शून्य लिहा सी म्हणजे स्थिरपद स्थिरपद किती आहे इथं वजा चार मग सी ची किंमत किती वजा चार समजलं का दुसरा वर्ग समीकरण बघा याला सामान्य रूपात लिहितो डाव्या बाजूला अगोदर वर्गपद पाहिजे आहे नंतर गुणाकार पद पाहिजे पण डाव्या बाजूला आहे का तो उजव्या बाजूला त्याला आपण डाव्या बाजूला हा अधिक दोन वाय डाव्या बाजूला आला काय होईल वजा दोन वजा सात उजव्या बाजूला डाव्या बाजूला काय होईल अधिक सात बरोबर काय राहिलं रे मग शून्य पण काय लिहिणार वाय वर्ग वजा दोन वाय अधिक सात बरोबर शून्य लिहिलं ह्याची तुलना करा मग सामान्य रूपाशी याच्याशी किंवा याच्याशी सांगा याची किंमत वाय वर्गचा सहगुण एक म्हणून याची किंमत किती एक वाय गुणाकार पद वायचा सहगुण किती आहे वजा दोन म्हणून बीची किंमत वजा दोन स्थिर पद सी इज इक्वल टू काय असेल सी बरोबर काय असेल सात त्यानंतर अजून एक समीकरण बघू एक्स वर्ग अधिक दोन एक्स बरोबर शून्य वर्गपद आहे का आहे त्याचा सहगुण किती आहे एक आणि हे यामध्ये बघा पहिलं पद आहे गुणाकार पद आहे स्थिर पद आहे का यात नाही का नाही कारण तो शून्य असलं पाहिजे म्हणून नसेल ना म्हणून आपण त्याची किंमत शून्य ठेवली पण काय येईल एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक शून्य बरोबर शून्य लिहिलं बोला एक्स वर्गचा सहगुणक एक म्हणून याची किंमत एक गुणाकार पदामध्ये एक्सचा सहगुणक किती आहे दोन म्हणून बी ची किंमत दोन लिहा आणि स्थिर पद शून्य म्हणून सी ची किंमत शून्य या समीकरणाची याच्याशी तुलना म्हणून सी ची किंमत काय शून्य लिहिलं समजले का सगळ्यांना मग यामध्ये बघा बरं यात वर्गपद होत स्थिर पद होत गुणाकार पद नव्हतं तरी सुद्धा त्याला आपण वर्ग समीकरण म्हटलं ह्या तिन्ही पद होती वर्गपद आहे गुणाकार पद आहे स्थिर पद आहे यात वर्गपद आहे गुणाकार पद आहे स्थिर पद आहे का तिसरं पद नाही तरी सुद्धा ह्याला वर्ग समीकरण म्हटलं याला वर्ग समीकरण म्हटलं याला सुद्धा वर्ग समीकरण अडचण नाही ठीक आहे तर ह्याचं वाचन करा हे समजावून घ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण काय करू त्याच्या पुढचा भाग म्हणजे ह्या वर्ग समीकरणाचं मूळ काय असते त्याची उकल काय असते वर्ग समीकरणामध्ये चलांच्या किमती कशा असतात त्या कशा शोधायच्या आहे किंवा नाही कसं ठरवायचं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू अतिशय सोपं आहे बघा साधं सोपं सरळ आहे समजावून घेण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकला तर माझ्या मते पुन्हा तुम्हाला वाचायची सुद्धा आवश्यकता नाही कुठलं पुस्तक उघडायची सुद्धा आवश्यकता नाही लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुमचा याच ठिकाणी पूर्णपणे त्याचा अभ्यास होऊन जातो तर हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा
व्हिडिओं लाईक करा, व्हिडिओंना शेअर करा आणि स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश सुल्ले या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू.